महापालिकेनेही आदर्श घ्यावा असा कचरा व्यवस्थापनाचा उत्तम प्रयोग अंबरनाथच्या एका सोसायटीने केलाय. या सोसायटीतल्या कचऱ्यापासून तब्बल 5 प्रकल्प इथं राबवले जातात. अंबरनाथच्या साई औदुंबर छाया सोसायटीतली ही लगबग, ही सगळी लगबग स्वच्छतेसाठी. या सोसायटीनं एक दोन नव्हे तर कचरा व्यवस्थापनाचे तब्बल 5 प्रकल्प आवारात सुरू केले. त्यासाठी सोसायटीतल्या राजू भावसर यांनी पुढाकार घेतला. 7 days सायकल कंपोस्टिंग प्रोसेस व इतर 5 प्रोसेस मी इथे 5 प्रकल्प इथे राबवले आहेत. यात सोसायटीच्या सगळ्या सभासदांचं सहकार्य मिळतं आणि प्रत्येकाला त्याच्यातला उत्साह की आपला जो आपलं कचरा जातोय तो आपल्याच कामासाठी येतोय. याचं जे खत तयार होतं ते मी आमच्याच कामासाठी आमच्याच झाडांना वापरतो. राजू भावसार यांच्या संकल्पनेतून सोसायटीत किचन वेस्ट प्रकल्प सुरू करण्यात आला. यात 7 मोठ्या कुंड्या सोसायटीच्या आवारात ठेवण्यात आल्या. प्रत्येक कुंडीवर एक वार लिहून त्या कुंडीत घरातल्या उरलेल्या हिरव्या भाज्या टाकल्या जातात. 6 दिवसात त्यांचं विघटन होतं. हे चक्र सुरूच राहतं. इथंच एक कंपोस्टिंग यंत्रही लावण्यात आलंय. त्यात घरातला उरलेला ओला कचरा विघटनासाठी ठेवला जातो. 7 दिवसांनंतर तोच कचरा गांडूळ खताच्या डब्यात टाकला जातो. तिथं या कचऱ्यापासून गांडूळ खत तयार होतं. यातूनच उभा राहिलेला आणखी एक प्रकल्प म्हणजे एन्झायम प्रकल्प. इथं तयार झालेली एन्झायम अर्थात संप्रेरक विविध ठिकाणी वापरली जातात. गांडूळ खतामध्ये जे एक्सेस तुमचं किचनमधलं वेस्ट निघतं ग्रीन वेस्ट, तर ते आपण एक कंपोस्टिंगचं मशीन बनवलं आहे हँडलवालं. त्या हँडलच्या प्रोसेस ड्रममध्ये आपण ते टाकतो. 15 दिवसानंतर ते अर्धं कंपोस्टिंग होतं. तर अर्धं कंपोस्टिंग झालेलं जे लिचड असतं ते आपण साधारण 2 ते 2.5 किलो गांडूळांच्या ताब्यात देतो आपण ट्रेमध्ये. तर ते एका महिन्यात त्याचं पूर्ण खाऊन ते त्याचं कंपोस्टिंग करतात. या सोसायटीतले सदस्य कचरा व्यवस्थापनासह प्लास्टिक बंदीसाठीही प्रयत्नशील आहेत. या सोसायटीतल्या सगळ्या प्लास्टिकच्या पिशव्या एका ठिकाणी साठवल्या जातात. त्या एकत्र जमा करून रिसायकलिंगसाठी दिल्या जातात. आज या सोसायटीतला कुठल्याच प्रकारचा कचरा सोसायटीच्या बाहेर जात नाही. आमच्या घरातला जो सर्व कचरा असतो ओला कचरा भांडे असल्यानंतर जो असतात आणि किंवा भाज्या साफ केल्यानंतरचा जो कचरा येतो तो आम्ही याच्यात टाकतो. तर हा प्रकल्प म्हणजे करताना यंग जनरेशन म्हणून आपण जास्त लक्ष घालायला हवं ॲक्च्युली, की आपण पुढची पिढी आहे त्यामुळे आपण स्वतःहून सहभाग घेऊन आपण जास्तीत जास्त अजून काही करू शकतो का याचा विचार केला पाहिजे. एका व्यवस्थित ठिकाणी ड्रममध्ये जमा होत आहे आणि जे जमा होत आहे ते वाया न जातं त्याच्यापासून खत तयार होत आहे आणि त्याच खताचा उपयोग आम्हाला परत करता येतो आहे आणि त्यापासून आम्हीच परत फळभाज्यांचं निर्माण करून त्या भाज्यांचा उपयोग आम्हाला होतो आहे. आमच्या सगळ्यांच्या मनात हाच विचार आला होता की हे ओलं जर एके ठिकाणी ठेवल्यावर त्याला खूप वास येईल का, ते घाण वाटेल का. पण त्यांनी ते आम्हाला सगळं समजावून सांगितलं. प्रत्यक्ष त्याच्यात आम्ही करायला लागल्यावर वास अजिबात येत नाही त्याच्यातून हे आम्हाला समजलं आणि आम्ही उत्साहित झालो आणि अजून लोकांनाही आम्ही सांगतो आजूबाजूच्याही, तुमच्या इथे सोय नाही तरी तुम्ही आमच्या या इथे येऊन ओला कचरा वेगळा असा टाकू शकता. एका छोट्याशा सोसायटीनं कचऱ्याचं योग्य नियोजन करत तब्बल 5 प्रकल्प सोसायटीत सुरू केले. पर्यावरण जपणं ही आपली प्रत्येकाची जबाबदारी आहे. त्यासाठी सगळ्याच गृहप्रकल्पांनी हा आदर्श घेणं गरजेचं आहे. चंद्रशेखर भुयार, झी मीडिया, अंबरनाथ. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.